मध्ये लागलेला आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर नसून पोहोचत उमोर बसून आहे, कारण का रात्रीची आता 12 वाजतापासूनच मुलं लागायला चालू केलेले आहे, सर्व इकडे पण लाईन आहे तिकडे पण लाईन आहे, तर तुमची पण सामोर फिजिकल असेल तर तुम्ही पण मोसम चांगलं राहतं, इथंच बॅनर टाकून इथं झोपायची सोय करा. मित्रांनो, हा पोलीस मुख्यालयाचं गेट आहे, इथून एंट्री होते, अंदर फिजिकल वगैरे झाली तर हा गेटच्या तुम्हाला बाहेर पाठवतात. मग त्या करा जेवढ्या लवकर लागलं तेवढ्या लवकर एक चांगलं होईल रनिंग म्हणून तर करावं लागते रात्रीचे, कारण का अजून 2:15 झाले असून पाहू शकता कसे खाली झोपून आहे, तिकडे पण झोपून आहे, इकडे पण झोपून आहे, बघू शकता 2 घंटे झाल्यानंतर मुलांची भीड बघा किती आहे. मित्रांनो, आमची फिजिकल वगैरे झाली होती, फिजिकल झाल्यानंतर आम्ही इथं बसलो होतो, हे आहे मी, माझी हालत कशी झालेली आहे बघा. मित्रांनो, 1600 धावत आहेत, 1600 मुलं कसे धावत आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निलेश निमरट, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आज माझी गडचिरोली पोलीस भरतीची फिजिकल आहे 25, तर मी आता इथं रांगेमध्ये लागलेलो आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर नसून पोहोचत होऊ शकते, कारण का आता माईक वगैरे नसते, मी बिना माईकने व्हिडिओ बनवत आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर आता इकडे गेट आहे, इथं सर्व मुरं बसून आहे, कारण का रात्रीची आता 12 वाजतापासूनच मुलं लागायला चालू केलेली आहे, कारण का लवकर फिजिकल होणार म्हणून. तर आता गोष्ट कशी झालेली आहे, आम्ही आलो होतो 12:30 सर्व इकडे पण लाईन आहे तिकडे पण लाईन आहे, तर तुमची पण सामोर फिजिकल असेल तर तुम्ही पण मोसम चांगलं राहतं, इथंच बॅनर टाकून इथं झोपायची सोय करा, कारण का जागा वगैरे छान आहे इकडे. तर मी आता तुम्हाला सर्व दाखवतो व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत, आणि जो माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करून द्या. मित्रांनो हा पोलीस मुख्यालयाचं गेट आहे, इथून एंट्री होते, अंदर हे सर्व मुलं बसलेले, हे मुलं नाही का मित्रांनो 12:01 बसून खाली ते बॅनर टाकून आपापली जागा व्यवस्थितपणे पकडून ठेवलेले आहे. हे बघू शकता हे रांग आहे, किती सारे मुलं आहेत, आणखी मुलं येतच आहेत, त्यांनी तशी लहान जे रांग आहे ते वाढतच जात आहे. बघू शकता इकडून तुमची फिजिकल वगैरे झाली तर हा गेटच्या तुम्हाला बाहेर पाठवतात. मग हे बघू शकता हे सर्व सारे मुलं आहेत, किती आहे, आणखी मुलं येतच आहे, हे बघा सर्व मुलं बसलेली आहेत. तर आता गोष्ट कशी झालेली आहे माहीत आहे का मित्रांनो, आता पावसाची वेळ आहे आणि तुम्हाला माहीतच आहे हे ऊन म्हणजे पर्यटकाची ऊन आहे, चिकचिकी ऊन आहे, त्याच्यामुळे हे काही सर्व विद्यार्थी आहे, तर फिजिकलसाठी लवकरात लवकर लागण्याचा प्रयत्न करत आहे, कारण का जेवढ्या लवकर लागलं तेवढ्या लवकर हे चांगलं होईल रनिंग म्हणून. तर तुमची काही नेक्स्ट दिवसाला फिजिकल असेल तर तुम्ही पण छान तयारी करून या, येतो झोपू शकता बॅनर वगैरे टाकून, हे सर्व विद्यार्थी झोपलेलेच आहे. तर आज माझी पण फिजिकल आहे, मला पण खूप आता टेन्शन येत आहे कसं होईल कसं नाही, बघू समोर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. आणि हे बघू शकता विद्यार्थी कोणत्या कोणत्या गावचे सर्वजण, अरे बोला रे भाई कुरखेड्याचे वगैरे, इकडे कोणी सर्व बोलून नाही राहिलेले, लाजून राहिलेले. तर आता मी तुम्हाला नंतर जेव्हा माझं फिजिकल वगैरे होईल तेव्हा मी तुम्हाला कंटिन्यू काय काय होईल कसं कसं होईल तुम्हाला दाखवतो, भेटूया आपण नंतर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे पोलीस भरतीचे मुलं भरती तयारी करणारे ते कसे रोडवरती झोपतात ते बघू शकतात, आणि नियोजन म्हणते नियोजन तर असं आहे जिथं चांगलं आहे तिथं चांगलं आहे, पण मुलं सगळ्यात जास्त असंच झोपतात रस्त्यावरती वगैरे, त्यांना खूप त्रास वगैरे करावा लागते रात्रीचे, कारण का अजून 2:15 झाले असून पाहू शकता कसे खाली झोपून आहे, तिकडे पण झोपून आहे, इकडे पण झोपून आहे, अशी राहते पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची मेहनत. काय मी फोटो वगैरे काढलेला आहे रात्रीला बघू शकता, हे मुलं आहेत, हे झोपल्यावरती फोटो आहे, हे किती सारे मुलं आहेत बघा फोटो काढल्यानंतर, आणखी वाढले होते ना, हे बघा 2 घंटे झाल्यानंतर किती सारे मुलं आले होते बघू शकता, 2 घंटे झाल्यानंतर मुलांची भीड बघा किती आहे.
मित्रांनो, आमची फिजिकल वगैरे झाली होती. फिजिकल झाल्यानंतर आम्ही इथं बसलो होतो. हे आहे मी, माझी हालत कशी झालेली आहे बघा. तर आमचे आता सिग्नेचर वगैरे व्हायचे होते म्हणून आम्हाला इथं बसून ठेवण्यात आलेलं होतं. हे बघा, हे मुलांचे फोटो आहे. हे आहे 1600 ट्रॅक समोर. थोड्याच वेळात 1600 चालू होणार आहे. थोड्या वेळ बघा, 1600 मुलं धावता वेळी तुम्हाला दिसणार आहे. काही मुलं इकडे तिकडे फिरत नाहीत. हे बघा, 1600 मुलं धावत आहेत. काय माहित नाही तेवढं. मी थोडा झूम करते, तुम्हाला आणखी चांगलं दिसेल. हे बघा, हे बघा, मी थोडं झूम करते. झूम केल्यानंतर बघा मित्रांनो, 1600 धावत आहेत. 1600 मुलं कसे धावत आहेत. आणि जीव कोणी माझ्या चॅनलला नवीन आहेत तो पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या मित्रांनो. हे बघा, आम्ही गेटच्या बाहेर निघालेलं नजर आहे. कसे मुलं आपण फिजिकल झाल्यानंतर गेटच्या बाहेर निघालो होतो. तर मित्रांनो, मी आता ग्राउंडच्या बाहेर पोहोचलेलो. आत्ता 9 वाजलेले आहे, 9:10 झालेले आहे. तर मागच्या वर्षीपेक्षा थोडी कमी फिजिकल आलेली आहे. आणि जी काही आहे ते ग्राउंडबद्दल कसं काय झालं ते नंतर आपण व्यवस्थित घरी जाऊन बोलूया. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा. आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या. इकडे आता डिटेल आहे असे ग्राउंडच्या बाहेर निघत आहे. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे आता काय झालेलं आहे. ग्राउंडला तुम्ही जेव्हा गडचिरोलीला पोलीस भरतीचं ग्राउंड तुम्हाला फिजिकल असते, ज्या दिवशी तुम्ही येता तर थोडं लाईनीमध्ये लवकर लागण्याचा प्रयत्न करा. कारण का जेवढे लवकर तुम्ही लागण्याचा प्रयत्न केले तेवढं लवकर तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि गडचिरोली पोलीस भरतीचं जे काही नियोजन होतं ते खूप छान नियोजन होतं. आणि ग्राउंड पण खूप छान होतं, व्यवस्थित 100 पण छान होतं आणि गोळ्याचं पण छान होतं. सर्व व्यवस्थित आहे. तुम्ही या छानपैकी फिजिकल द्या. फिजिकल दिल्यानंतर मला एक कमेंट करून सांगा की किती बसली. आणि भेटूया आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओला. ओके, बाय बाय.